कोकणात पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी बीच शॅक धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे कोकणात पंचतारांकित हॉटेल गुंतवणूक करत आहेत यापुढच्या काळातही कोकणाच्या पर्यटन विकासासाठी विविध क्षेत्रांच्या अनुषंगानं व्यापक कार्य केलं जाईल असं पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी काल सांगितलं कोकण आणि औरंगाबाद जिल्ह्यात पर्यटनाला चालना देणाऱ्या विविध उपक्रमांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते या बैठकीत महसूल आणि ग्रामविकास विभागाचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत खासदार विनायक राऊत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कोकणात पर्यटन क्षेत्रात बीच शॅक टुरिझम टेंट टुरिझम कॅरावॅन टुरिझम यासह कृषी पर्यटनालाही मोठा वाव आहे होमस्टेच्या माध्यमातून इथं स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळू शकतो कोकणात पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबईपासून गोव्यापर्यंतच्या विविध पर्यटन ठिकाणांच्या विकासाचा आराखडा तयार करून त्याला चालना देण्यात येईल असंही आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितलं त्याचबरोबर औरंगाबाद जिल्ह्यातल्या सर्व पर्यटन स्थळांना जोडणाऱ्या रस्त्यांचं जाळं मजबूत असावं रस्ते दर्जेदार कसे होतील या दृष्टीनं कार्यवाही करण्यात यावी अशा सूचना ठाकरे यांनी संबंधितांना दिल्या पर्यटकांसाठी शहरात सुरू करायच्या हॉप ऑन हॉप ऑफ वाहतूक व्यवस्थेचा आढावाही त्यांनी घेतला औरंगाबाद जिल्ह्यात अजिंठा आणि वेरूळ हे दोन्ही जागतिक स्तरावरची पर्यटन स्थळं आहेत औरंगाबाद फरदापूर अजिंठा लेणी यासह जिल्ह्यातील वि सर्व पर्यटन स्थळांना जोडणाऱ्या रस्त्यांचा दर्जेदार विकास होणं आवश्यक आहे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद आदी संबंधित यंत्रणांनी समन्वयानं काम करावं अशा सूचना अब्दुल सत्तार यांनी या बैठकीत दिल्या